जयगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे 5 महिन्याचा पगार थकलेला आहे. येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी 3 दिवस कामे बंद आंदोलन केले. ग्रामपंचायतीतून सरपंच पदाधिकारी यांच्या आश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले असून पगार न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या किराणा, राशन, गृह उपयोगी वस्तूच्या उधाऱ्या झाल्या असून आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोणीही उधार देण्यास तयार नाही, तर बरेच कर्मचारी यांनी गावात उसनवारी केली. काही कर्मचाऱ्यांच्या मुलांची शाळेची फी बाकी आहे. दवाखान्याच्या उपचारासाठी पगार नसल्याने आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या 5 महिन्यापासून पगार थकीत असल्याने कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतचे कार्यालयीन पाणी पुरवठा, साफसफाईचे सर्व कामे बंद करण्याचा पवित्रता घेतला. काम बंद आंदोलनात सतीश देवकर, शपाक बेग, किशोर गंगावणे, ज्ञानेश्वर नरवडे, दत्तू काजळे, कारभारी काजळे, प्रकाश थोरा सह 40 कामगारांनी यावेळी सहभाग नोंदवला. चंद्रकांत चाबुकसार, AI न्यूज, वाळूज. जेवढे लोकल देते तेवढा बदलू. जोपर्यंत आपल्याकडे पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आपल्याला पगार करता येते, कारण आपल्याला ग्रामपंचायतीचे जे काही कर्मचारी स्थायी असतील, अस्थायी असतील, टेम्पररी असतील, यांचा पगार फक्त कर वसुलीतूनच होतो. त्यामुळे जेव्हा पैसे येतील तेव्हा वापरता. उद्या आलं तर उद्या पगार.